नमस्कार, मी आकाश चौधरी एज्युकेशन टीव्ही देवलमारीकडून सर्वांचे स्वागत करतो. दरवर्षी देवलमारी गावातील प्राण्यांचा नदीला पूर येतो आणि सर्व शेती पाण्याखाली जातो. त्यामुळे शेकडो शेतकरी परेशान आहेत. यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत देवलमारी गावातील अनेक विद्यार्थी उपस्थित आहेत. जपान यशंकर, नमस्कार जपान. नमस्कार आकाश. हरीश दंडे, नमस्कार हरीश. नमस्कार आकाश. श्राव्य टोकरा, नमस्कार श्राव्या. नमस्कार आकाश. पूर्व लेखू, नमस्कार पूर्व. नमस्कार आकाश. रोहित दलासोर, नमस्कार रोहित. नमस्कार आकाश. सर्वांचे परत एकदा स्वागत करतो. मला सांगा जंपन्नर, दरवर्षी पूर येते आणि जलमारीतील जवळपास सर्व शेती पाण्याखाली जातो, यावर उपाय काय? आकाश अगदी बरोबर आहे. यावर्षी आमचे 4 शेती पूर्ण डुबले, लाखो रुपयांचे नुकसान झाले. काय करायचे समजत नाही. आकाश आमची बर पूर्ण बुडाली, घरचे सर्व लोक परेशान आहे. नदी यावर शेती करणार बंद केले तर? रोहित, आमचे 4 शेती नदीकडे झाले, दुसऱ्या काही नाही. मग आम्ही काय करायचे? बरोबर आहे, जास्तीत जास्त लोकांची शेती नदीच्या काठावरच आहे, यामुळे ते दुसरीकडे शेती कसे करतील? आकाश मला वाटते दरवर्षी शेती उडत असल्याने कापसाची सोडून पूर कमी झाल्यावर दुसरे पीक घ्यावे. अरे दुसरे कोणते पीक घेणार? 2 पैसे जास्तीत जास्त मिळावे म्हणून सर्व प्रयत्न करतात. जपांना बरोबर आहे, पण असे झाले तर लोक कर्जबाजारी होतात. सरकारने या लोकांकडे लक्ष देऊन त्यांना जास्तीत जास्त मदत करावी. पूर्वा सरकारने नक्की येथील लोकांच्या अडचण लक्षात घेऊन त्यांना मदत करावे व पुरामुळे नुकसान कसे कमी करता येईल याचे मार्गदर्शन करावे. सरकारने याकडे नक्की लक्ष द्यावे असे मला सुद्धा वाटते. सरकार या गरिबांकडे नक्कीच लक्ष देतील, आपण अशी अपेक्षा करूया. सर्वांचे धन्यवाद, या चर्चेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद. सर्वात पुढे एज्युकेशन टीव्ही देऊन म्हणून.